चीनमध्ये कोरोना व्हायरसनं थैमान मांडलं असून शेकडो माणसं मृत्युमुखी पडत आहेत. कोरोनाला आवर घालता घालता चीनची मोठी कसरत सुरू असून इतर देशांमध्येही सावधानता बाळगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कुणी अवलियानं प्रसारमाध्यमांवर चिकन खाण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो अशी पोळी सोडली आणि अफवांना सुकाळा आला. एका झटक्यात चिकन व्यवसायावर गडांतर कोसळलं. अफवांचा बाजारच जणू सर्वत्र पसरला होता. झाले काय की यामुळं चिकन विक्री व्यवसायाला अवकळा प्राप्त झाली. ग्राहकांनी चिकन खाणंच बंद केलं. 180 रुपये किलोचा भाव आज मितीला 80-90 रुपयावरून येऊन ठेवला आहे. यामुळं अस्वस्थ झालेल्या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा सवाल उभा राहिला. आमचा धंदा चिकनचा व्यवसाय आमचा हे कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आलेलं आहे ते व्हायरस, तरी पण आमच्या धंद्यावरले परिणाम झालेला आहे. कमीत कमी 70-80 टक्के आम्हाला फरक पडलेला आहे. ते आम्हाला ते काय होतंय ते कोणी पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय पण टाकतं आणि त्याच्या परिणाम आमच्या धंद्यावर होतो. तरी आम्हाला हे बोलायचं आहे की ते काय आहे काय आहे नाही आपल्याकडे भारतामध्ये, तरी पण अफवामुळे आमच्या धंद्यावर लय वाट लावून टाकलेली आहे लोकांनी. आता गव्हर्नमेंटने पण आम्हाला लेटर दिलेलं आहे तरी पण लोक खात नाही. आम्हाला एक विनंती आहे की आता 100 रुपये किलो 90 रुपये किलो प्रमाणे विकतं आम्ही चिकन, तरी पण लोक घाबरत आहे घ्यायला. आमचं लय कठीण परिस्थिती आमच्या धंद्याची व्यवसायाची, तरी पण आम्हाला लोक आवाहन करतो चिकन खायला का हरकत नाही, खायला पाहिजे. सर्व गोरगरीब लोकांना खायला पाहिजे, चांगलं मीठ आहे. ग्राहकांची प्रतीक्षा विक्रेत्याला करावी लागते अशी परिस्थिती निर्माण झाली. चिकन खाल्ल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव होतो याचं अनेक तज्ज्ञांनी खंडन केलंय. परंतु अफवांवर विश्वास ठेवणाऱ्या इथल्या मानवजातीच्या प्रकृतीत काहीच फरक पडेनासा झालाय. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.